वाशिम तालुक्यातील जयपूर ढिल्ली येथील शेतशिवारातील नंदकुमार जयस्वाल यांच्या 4 एकरातील सोयाबीनच्या गंजीला रात्रीच्या दरम्यान आग लागून सोयाबीनची गंजी खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचं 2.25 लाखांचं नुकसान झालंय. या घटनेबद्दल अनसिंग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशा घटना घडत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुढील तपास पोलीस करत आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.